मनाला शोभेल असं गाणं आहे की नाही, काय वाटतं तुम्हाला? आणि मित्रांनो, खूप कमी हॉटेलच्या बाहेर आपल्याला तुळस बघायला भेटते. सो इथे असं काय काय बघतील ते मारतील मला घरी येऊन, आणि मला मार नाही खायचा लोकांचा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सगळे हसत खेळत राहा, मजेत राहा, आनंदी राहा, फिरत राहा. निसर्ग मस्त बहरलाय मित्रांनो, आणि या बहरलेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी आता जात आहे कोकणामध्ये. सो आजचा मार्ग मित्रांनो आपला गोवाच हायवे आहे, पण गोवा हायवेमध्ये मित्रांनो आपण साखरपा देवरुखवाला मार्ग आज घेणार आहोत. सो आजचा ड्राईव्ह मित्रांनो मी एकटाच आहे, गाडीमध्ये कोणच नाही आहे. सो इतका लांबचा प्रवास मित्रांनो फोर व्हीलर एकटा घेऊन मी कधी केलं नव्हतं. बाईकनी माझी सोलो राईड करायची इच्छा होती, ती व्हिडिओ मी लास्ट इयर पूर्ण केलं, तो माझा टार्गेट होता पूर्ण केला. सो आता ह्याच्या आधी मित्रांनो जस्ट आता मी अक्कलकोटला जाऊन आलो, तोही कंटेंट भारी होता. तो रस्ता फुल म्हणजे मुंबई ते अक्कलकोटा रस्ता अप्रतिम सुसाट रस्ता होता, मजा आली त्या रूटला. टोल खूप होता, आणि आजच्या रूटला आपला एक्झॅक्टली उलटा आहे की रस्ता खराब आहे पण टोल तेवढासा नाही आहे. फक्त 90 रुपयाचा टोल आपला वाशीनंतर डायरेक्ट आपण गावी जाणार आहोत. सो आज आता आपण देवरुखवाल्या मार्गवरती अनुभव घेणार आहोत. सो आज माझा कॅमेरा मी इथे माउंट केला आहे Insta360, बघू आता इकडनं मला किती फुटेज घेता येतो ते. सो आजची माझी ही सोलो ड्राईव्ह आहे मित्रांनो कोकणासाठी. मी आठवड्याभरासाठी गावी जात आहे, थोडं श्रावणी सोमवार आहे तो मला कव्हर करायचा आहे, माझ्या गावच्या क्षेत्रपालेश्वर देवाकडे जायचं आहे मला. तर तोही कंटेंट आपल्या चॅनलवरती याच्यानंतर येणार आहे. सो माझी ड्राईव्ह आता मी स्टार्ट करत आहोत. मी आता आहे दहिसर चेकनाक्याला. सो हे सगळे फुटेज आपल्याला आज इन्स्टावरनं बघायला भेटणार आहेत. सो आपली ड्राईव्ह आता स्टार्ट करूया, लेट्स गो. एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगतो की तुमच्या आजूबाजूला जर कधी इनोव्हा गाडी असेल ना, म्हणजे भले तुमच्या आजूबाजूला फॉर्च्युनर असेल किंवा अशा मोठमोठ्या गाड्या असतील ठीक आहे, पण तुमच्या आजूबाजूला जर कधी इनोव्हावाला असेल ना, तर मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करीन की बाबा इनोव्हावाल्यांना नेहमी पुढे जाऊ द्या. कारण माहिती नाही इनोव्हावाल्या हे जेवढे गाड्या इनोव्हा घेतल्या आहेत किंवा त्या गाडीमध्ये असं काहीतरी आहे, कारण ते इनोव्हावाले नेहमी घाईमध्येच असतात. म्हणजे मी आतापर्यंत जेवढाही माझा म्हणजे म्हणतात ना ब्लॉगिंग मी आता चालू केली, याच्या आधी मी जेव्हा प्रवास करायचो एक्सप्रेस हायवेवरती प्रामुख्याने किंवा अशा मोठ्या हायवेजवरती, इनोव्हावाल्यांना आपली अशी काय पॉवर दाखवायची असते गाडीमध्ये किंवा त्यांना नेहमी ते एवढे लेट कसे असतात की इनोव्हावाले प्रत्येक ड्राईव्हमध्ये तुम्हाला घाईमध्येच दिसणार. सो तुमच्या आजूबाजूला जर कधी असं इनोव्हावाला असेल ना, तर बाबा मी त्याच्याशी रेस बिस करू नका, त्याला पुढे जायला द्या. आणि इनोव्हावाल्यांशी रेस करणं हा त्यांचा डायरेक्ट इगोला हात लावणं आहे. म्हणजे एव्हा ना फॉर्च्युनरवाले सुद्धा मोठ्या हायवेवरती सुसाट जात असतील, जे मोठमोठ्या गाड्या असतात ते सुद्धा हायवेमध्ये त्यांची एक म्हणतात ना एक डिसेन्सी मेंटेन असते. पण मी इनोव्हावाल्यांबद्दल ही गोष्ट भरपूर वेळेला अनुभवली आहे की ते नेहमी म्हणतात ना एक थोडंसं रॅश ड्रायव्हिंग असणं किंवा म्हणतात ना एक फास्ट ड्रायव्हिंग असणं ह्या इनोव्हावाल्यांच्या बाबतीत जास्त आहे. तुम्हाला अनुभव हा असा कधी आला आहे का? आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आता मी जोगेश्वरीवाला फ्लायओव्हरवरती आहे आणि आतापुरती आपण तो विक्रोळीवालाच मार्ग घेणार आहे. तो रस्ता थोडा चांगला आहे. सो बघू आता आपल्याला आतापर्यंत तरी कुठे ट्राफिक नाही भेटलाय, म्हणून मुंबईमधनं बाहेर पडायचं असेल तर आधी थोडं लवकर बाहेर पडावं लागतं. तसं याच संडे आहे, एक्सप्रेस हायवेला एवढंसं ट्राफिक असायचं असं काही एक्सपेक्टेशन नाही आहे. सो बघू आता आपला आता पुढची जर्नी कशी होती, लेट्स गो. आपल्या प्रवासाचा पहिला एक तास हा टप्पा मी ओलांडलेला आहे आणि आजचा मार्ग जो मला आहे तो आता मॅप मी लावला नाहीये, पण 11 तासाचा आपला रूट आहे आणि ॲज युजल मला थोडासा जास्त वेळ लागतो. सो आज मी आता सकाळी 6 वाजता घरातनं निघालो आहे 6:30. सो होपफुली 6:30 वाजेपर्यंत तरी मी गावाला पोहोचेन, म्हणजे सूर्यास्ताच्या आधी मी घरी अशी नशी माझी अपेक्षा आहे. आणि आज काय मी एकटा आहे त्यामुळे काय असं आजचं स्टॉप वगैरे घ्यायचं माझे काय प्लॅन नाही आहे. थोडंफार काहीतरी हलका फुलका मी नाश्ता वगैरे केला तरच. सो आता एक तास झालाय मित्रांनो आणि आता आपल्याला इथे सायन पनवेलवाला टोल भेटणार आहे. सो आता ऑलमोस्ट मी कळंबोलीला आलो आहे. आतापर्यंतची जर्नी ही चांगली झाली आणि मुख्यतः मित्रांनो पाऊस कुठेच नाही आहे,
म्हणजे लास्ट राईडला मला या भागामध्ये कचकुल पाऊस भेटला होता. म्हणजे अक्कलकोटला जाताना मला लिटरली असं वाटत होतं की अक्कलकोट पर्यंत मला पाऊस भेटेल, पण पुढे गेल्यानंतर त्या दिवशी पाऊसच गायब झाला. तर तशी परिस्थिती आज इथे आहे. आता इथे या भागामध्ये तरी अजिबात पाऊस नाहीये, कोकणात आपल्याला पाऊस भेटणार आहे. मस्त हिरवगार निसर्गही आपण आज अनुभवणार आहोत. तर आतापर्यंतची जर्नी खूप चांगली झाली. आपले टोल हा विषय माझ्यामध्ये तरी आतापर्यंत संपलाय आजच्या जर्नीचा. सो बघू आता कुठे आहे. सो आता आपण जाणार आहोत पनवेल मार्गे. आपण फळसबे पाटा घेऊन आपण NH66 ला कनेक्ट करणार आहोत. सो आपली जर्नी कंटिन्यू करूया. लेट्स गो. मित्रांनो रस्ता बघताय ना, नेमकं गाणं पण बघा काय आहे. रस्त्याला शोभेल असं गाणं आहे की नाही काय वाटत तुम्हाला? कंटिन्यू फॉर 74 किलोमीटर्स. सो मित्रांनो आपण जस्ट फळसबेच्या जस्ट पुढे आता घेतला आपला पहिला CNGचा टोल. सो या रोडला NH66 CNGचा आजचा जसा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता आपण CNG भरत आहोत. सो बघू आता आपला पहिलं रिफिल किती होतं. तर आजच्या राईडचं माझं ऍक्च्युली हे पहिलं रिफिल आहे. माझ्या गाडीपैकीमध्ये बऱ्यापैकी CNG होतं. सो इथपर्यंत जे मी आलो ते स्टॉक CNG पासूनच आलो आहे. रिफिल वगैरे काही केली नाही आहे. सो आता आपण रिफिल. सो मित्रांनो आपलं CNG घेऊन झालेलं आहे. 6.5 किलो CNG आणि मागे CNGच्या ट्रक मध्ये CNG फिल होत आहे ना. आता आधी पैसे देऊया. सो मित्रांनो फळसबे फाट्याच्या जस्ट पुढे मी CNG भरला आहे. इथे असं झालं की रेंज नाही होती, माझ्याकडे कॅश होती, मला कॅश द्यावी लागली. सो आता मला कुठेतरी ATM शोधावं लागणार आहे, कारण मी कॅश फारशी कधी कॅरी करत नाही ती. कारण कॅश कुठे खर्च होते ना, खरंच त्याचा काही हिशोब नाही लागत. आणि त्यामुळे माझ्याकडचे आता कॅश एक बोलतात बॅकअप वरती आलो, आजचा खर्च करायला अशी कॅश नाही आहे. सो आता मला पेट्रोल पंप शोधायचं. तर इथे आपण CNG वगैरे फुल झालेला आहे, अमाऊंट वगैरे तुम्ही बघितली असेल. सो आता बॅक टू रोड आपली जर्नी स्टार्ट करूया. आपला CNGचा प्रॉब्लेम आता इथपर्यंत झालेला आहे. सो आता होपफुली मी संगमेश्वर पर्यंत तरी CNG वर जाईन. सो बघू आता आपण कुठपर्यंत जातो इथे. सो लेट्स बिगिन अवर जर्नी. सो मित्रांनो हा आपला पहिला टोल NH66 आणि हा टोल आता बंद आहे. त्यामुळे इथे आपले थोडेसे पैसे वाचले आहेत NH66 ला. पण बाबांनो घ्या रे टोल, पण एकदा रस्ता असा बोलतात ना तो अक्कलकोटला जसा गेलोय सोलापूरला तसा रस्ता बनवा यार. गरज आहे रस्ता खरंच. एकंदरीत या पूर्ण पट्ट्याची जी टुरिझम वाढेल, लोकांचा फ्लो वाढेल, गोव्याची टुरिझम वाढेल. एकंदरीत मित्रांनो हा रस्ता, माझी सरकारकडे विनंती आहे की हा रस्ता जो म्हणतात ना प्रगती आणेल या पूर्ण भागामध्ये, ही प्रगती मित्रांनो अटकली आहे कुठेतरी. तो सरकारनं बाबांनो कृपया लक्ष द्या, कारण हा रस्ता नाही आहे फक्त, या रस्त्यांच्या आजूबाजूची गावं आहेत, या सगळ्यांची जीवनवाहिनी आहे हा रस्ता. त्यामुळे फक्त रस्ता नाही आहे, त्यामुळे कृपया करून म्हणतात ना हा रस्ता पूर्ववत करा. तुम्ही हा रस्ता मोठा नाही केला. आधीसारखाच जर ओल्ड मुंबई गोवा हायवे होता तर तुम्ही हा रस्ता तसाच ठेवला असता. तर त्या रस्त्याचंही आपलं एक सौंदर्य होतं, झाडाझुडपांच्या मधून पावसामध्ये तो रस्ता खरंच खूप सही वाटला असता. पण तुम्हाला हायवे बनवायचं होतं, तुम्ही ते काम चालू केलंय. सो माझी एक विनंती आहे मित्र सरकारला की तुम्ही जे आता टास्क हातात घेतलाय बाबांनो ते पूर्ण करा. कारण हे अर्धवट काम सगळीकडे खूप जास्त त्रासदायक आहे सगळ्यांसाठी. सो लवकरात लवकर बाबांनो हा रस्ता पूर्ण करा. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणं खरंच म्हणजे आता काळाची गरज नाही बोलू शकत, पण जनसामान्यांची देशाची गरज आहे मित्रांनो. बघू आता कधी रस्ता पूर्ण होतोय. तो जी करंट परिस्थिती पाहायला भेटते त्यामुळे याची डेट म्हणतात ना रस्ता पूर्ण व्हायची अशी कुठची डेट मला अशी वाटत नाहीये की या तारखेला पूर्ण होईल वगैरे. लेट्स सी बघू आता. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो. सो आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे. मी आहे साई सहारा हॉटेलमध्ये.
आणि जर तुम्ही मुंबई गोवा हायवेला येत असाल तर तुम्ही हा हायवे हा रेस्टॉरंट मिस नका करू. त्याचं कारण तुम्हाला मी आता इथे दाखवतो. लेट्स गो. सो मित्रांनो, या हॉटेलमध्ये आपल्याला साईबाबांची द्वारकामाई पाहायला भेटते. आणि मस्त मित्रांनो, म्हणजे नाश्ता करायच्या आधी जर मला कळलं असतं तर खूप सही होतं. मी आता नुकतं तिथे पाया पडलो आहे. सो मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला येत असाल तर हा हॉटेल नक्की आवर्जून घ्या. या हॉटेलचं एकंदरीत ॲम्बियन्स, टेस्ट वगैरे खूप चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो, हॉटेल हायजीन आहे, त्यामुळे एकंदरीत पूर्ण ॲम्बियन्स हॉटेलचा खूप सही. आता हा बंद आहे, हे 12 ते 1 हा मुख्य भाग चालू असतो. आणि आता आपण होतो इथे द्वारकामाईमध्ये. हा मुख्य हॉटेल 12 चालून रात्री 1 वाजेपर्यंत असतो. आणि मित्रांनो, खूप कमी हॉटेलच्या बाहेर आपल्याला तुळस बघायला भेटते. सो इथे हॉटेलच्या बाहेर चक्क तुळस आहे. सो हाही एक खूप सही, म्हणतात ना, खूप सही ॲम्बियन्स खूप चांगला आहे हॉटेलचा. ही आहे द्वारकामाई जिथे आता आपण गेलो होतो, ही आपली गाडी. सो आता आवर जर्नी बिगिन्स. सो मित्रांनो, आता आपण वडखड नाक्याला आलो आहे. आणि आता हा जो खालती रोड गेला, हा आपला गेला राईट मारून अलिबागला. सो इथपर्यंत मित्रांनो एकदम रिमझिम किंवा थोडासा पाऊस मला भेटलेला आहे. आतापर्यंतची जर्नी मस्त झाली, साईबाबांचे दर्शनही झाले, त्यामुळे खूप बरं वाटत आहे. ओव्हरऑल आजचा जर्नी आतापर्यंतची फर्स्ट क्लास. सो आता इकडनं मला वाटतं थोडासा आता कोलाडपर्यंत वगैरे त्या भागामध्ये रस्ता आपल्याला थोडासा आता एक त्रास देणार आहे. सो लेट्स सी NH66 काय बोलतोय. सो लेट्स कंटिन्यू अवर जर्नी. सो मित्रांनो, आता आपण जो आहोत हाही NH66 आहे. आणि हा पूर्वी जो NH66 होता अजूनही त्याच स्वरूपात आहे. NH66 म्हणजे जुना जो आपला NH66 होता हा एवढा रस्ता होता. सो अजूनही मित्रांनो एखाद्या पट्ट्यामध्ये, म्हणजे बोलतात ना रस्ताच, आता हे इथं माहिती नाही जमीन अधिग्रहण बाकी आहे की हा पॅचच त्यांनी सोडून दिलाय. सो हे भयंकर परिस्थिती आहे मित्रांनो NH66 ची. आणि हे सगळं सुधारता सुधारता मी करत सांगतो, अजून एक मला वाटतं आपली लोकसभेची इलेक्शनही लागेल, कारण हे सगळं करणं आता रिसेंटली एक बोलतात ना 15 काय 20 दिवस आधी, मला एवढं नक्की नाही माहीत, पण रिसेंटली एक असा एक आर्टिकल सोशल मीडियावरती बघायला भेटलं की आपले केंद्रातले रस्ता मुख्यमंत्री नितीन गडकरीजींनी हेलिकॉप्टरवरनं या सगळ्या रोडचा पाहणी केली. म्हणजे खरंच हे म्हणतात ना एक लोकांची टिंगल करण्यासारखं मला वाटलं की बाबांनो तुम्ही रस्त्यात म्हणजे हेलिकॉप्टरनी तुम्हाला काय निरीक्षण करायचं आहे. एखादी गोष्ट जी 11 वर्ष अडकली आहे, 12 वर्ष जर एखादी गोष्ट अडकली आहे, अशा गोष्टीचं निरीक्षण खरंच आपण हेलिकॉप्टरनी करायची गरज आहे का प्रत्यक्ष खालती उतरून करायची गरज आहे ह्याचे विचार करणं आहे. काय त्रास तुम्हाला करून घ्यायचा नाहीये. जो त्रास तुमच्यामुळे सामान्य जनतेला आज इथे होत आहे, जो प्रत्येक कोकणवासियाला आज तुमच्यामुळे त्रास होत आहे, हा त्रास तुम्हाला तुमच्यावर करून घ्यायचा नाही असं काही आहे का. सो हे हेलिकॉप्टर बिलिकॉप्टरने फिरणं बंद करा. खरंच तुमची, म्हणजे म्हणतात ना आता मला माझी पात्री नाही घसवायची, पण थोडं जरा बोलतात ना किमान माणुसकी तरी जपा. ठीक आहे, तुमच्याकडनं बाकी देशाचं तर काही होत नाहीये, तुम्ही जे आहे त्या गोष्टीची वाट लावली आहे. आता मुंबई अहमदाबाद हायवे मित्रांनो, त्या रोडला बायकर्स आपला आठवड्याभराचं पूर्ण फ्रस्ट्रेशन काढायचं, एक प्रॉपर बायकिंग कम्युनिटीसाठी तो रोड वापरला जायचा, इतका चांगला रोड होता. आणि आज खरंच तुम्ही त्या रोडची चाळण बघा, म्हणजे त्या रोडला तुम्ही म्हणजे म्हणतात ना इतका, आणि जो नवीन जो कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता आहे तोही इतका थर्ड क्लास आहे, त्याची क्वालिटी इतकी थर्ड क्लास आहे की त्या रस्ता, म्हणजे बोलतात ना एखाद्या चांगल्या गोष्टीची बर्बादी कशी करायची, तर हे महाराष्ट्राचं ते करंट आपलं सरकार आहे, त्यांच्याकडनं आपण खरंच शिकू शकतो. आता बऱ्याचशा लोकांना वाटेल असं ज्ञान बाटणं वगैरे सोपं असतं, पण ही बेसिक गोष्ट आहे मित्रांनो. रस्ता ही कुठल्याही देशासाठी बेसिक गोष्ट आहे, आणि जर आपण तीच गोष्ट देण्यामध्ये जर इतकं कमी पडणार आहोत तर ही खूप जास्त चिंतेची बाब. आता मित्रांनो हा रस्त्याच्या मध्ये हा एवढा मोठा भला मोठा टँकर बंद पडलाय. सो अशा वेळेला रस्ता एक महानगर म्हणताय तुम्ही, तर अशा वेळेला तुमच्याकडे क्विक सर्व्हिसेस असले पाहिजे की जेणेकरून हे जे जॅम झालेले ट्रॅफिक ट्रक्स आहेत ते रस्त्याच्या कडेला यावे, असे कुठे काही तुमचे सर्व्हिसेस वगैरे कधी दिसत नाही. तर या सगळ्या गोष्टीकडे मित्रांनो लक्ष द्या. फक्त रस्त्याच्या किनारे जे बॅनर आहेत किंवा या बॅनरवरती कुत्र्यासारखे हसून, म्हणजे बोलतात ना मूर्ख स्वतःला सिद्ध करू नका, थोडस जरा एक भान ठेवा, माणुसकी जपा. खरंच याची गरज आहे समाजाला. पेटला समाज तर खरंच नाही सांगता येत, पण ती वेळ न येऊ आपल्यावरती.
आता जगभरात जे चाललंय ते सुदैवाने आपल्या भारतात असून तसं काही चाललं नाहीये, लोक सांभाळून घेत आहेत. खरंच सांगेन, लोकांचा अंत पाहू नका भावांनी, खरंच. सो मित्रांनो, आपण आता इंदापूरला आलेलो आहोत आणि या भागामध्ये तर आता रस्ता खरंच खूप चांगला आहे, कारण इथे NH66 चा काही प्रश्नच नाही येत आहे. इंदापूरचा जो हा पूर्ण पट्टा आहे हा पूर्ण बायपासच होत आहे. तर बायपासचंही काम म्हणजे म्हणतात ना, तिथे तर रहदारीचा काही त्रास नाही आहे वगैरे, काहीच काहीच नाही आहे, पण तो जो बायपासचं काम आहे तोही अगदी धीम्या गतीने चालू आहे. तर तिथे तर सरकारला कसलीच अडचण नसायला पाहिजे, तिथे ट्रॅफिक नाही आहे वगैरे काहीच नाही आहे, पण त्या पट्ट्याचं बायपासचंही काम अजून झालेलं नाही आहे. बाकी हा रस्ता मित्रांनो बघा, आता कसं सिंगल लेन रोड आहे पण रस्त्याची क्वालिटी किती चांगली आहे मित्रांनो, मी खरंच सांगतो. जर एक नॉर्मल मुंबई गोवा रस्ता हा असा असला असता ना, आता तुम्हाला मॅपमध्ये ते पुढपर्यंतचा रस्ता किती दिसतोय मला माहिती नाही, पण रस्त्याची क्वालिटी किती चांगली आहे मित्रांनो. अशा वेळेमध्ये भले ट्रॅफिक असेल ना, तरी तुम्ही एक सुसाट रात्रीच्या वेळेस वगैरे किंवा ऑफ टाईममध्ये वगैरे जर तुम्ही निघालात, तर तुम्ही बोलतात ना एक सुसाट आपण जिथपर्यंत पोहोचायचं तितकं पोहोचू शकतो. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो, थकायला होत नाही, तुमच्या गाडीच्या इंजनवरती स्ट्रेस नाही येत, क्लच ब्रेक करायची गरज नाही, मेंटली स्ट्रेस नाही होत. अशा प्रवासामध्ये जर रस्ता लहान असेल ना, वेळ लागला ना, तरी चालत जातो, कारण गाडीमध्ये सहजासहजी आपल्यासोबत कोण ना कोणतरी असतं, गप्पा गोष्टी करत आपण जाऊ शकतो. पण जिथे क्लच ब्रेक आणि जिथे रस्ताच म्हणजे बोटात ना खराब असतो ना मित्रांनो, त्यावेळेला स्पेशली ड्रायव्हरची हालत ही खरंच खूप डाऊन होत असते. आणि हे जे आपले ट्रॅव्हलर्सवाले आहेत, बिचारेटी ट्रक टेम्पोवाले, ज्यांचं आयुष्य रस्त्यावरती आहे, त्यांची काय म्हणत नाही लाईफ होत असेल मित्रांनो या सगळ्यामुळे, याचा सरकारने खरंच खूप विचार करायला पाहिजे. एकतर या ट्रक्समध्ये ACची कसली सुविधा, ना आपल्याकडे कुठच्या ट्रॅव्हलर गाडीमध्ये AC नाही आहे. आता मी AC मध्ये बसून सुद्धा त्या खड्ड्यांमुळे म्हणतात ना असं जीव कासावीस होतो. यांचं तर म्हणजे म्हणतात ना ते बिचार म्हणत ना त्यांचं, आता त्यांच्यासाठी रस्ता म्हणजे जी लोक रस्त्यावरच त्यांचं आयुष्य आहे किंवा त्यांचं पोट मित्रांनो रस्त्यावरती आहे, त्यांच्यासाठी म्हणजे म्हणतात नाही की म्हणत नाही त्यांचं बेसिक नीडच मित्रांनो पूर्ण नाही झाली. रस्ता इतकं खराब आहे म्हणजे त्यांना फक्त तुम्ही जर चांगला रस्ता भेटला तर त्यांना देव पावल्यासारखं त्यांचं असणार आहे. सो बाबांनो, बाकीच्यांसाठी म्हणजे म्हणतात ना ठीक आहे नंतर, पण जे असे काही आपले मनुष्य आहेत किंवा जे आपले मानव आहेत, ज्यांचं दैनंदिन आयुष्य या रस्त्यावरती डिपेंड आहे मित्रांनो, रस्त्यावरती बाकी बोलत नाही अर्थव्यवस्था वगैरे वगैरे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण अशा काही आहेत. आता जशी पुढे रिक्षा आहे, आता त्या रिक्षावाल्याचं आयुष्यच रस्त्यावरती आहे, आता ही आपली टमटम आहे. सो बाबांनो, थोडासा ह्यांचाही विचार करा. म्हणतात ना आता तुम्ही सरकार आहात, तुमच्यावरती खूप जास्त जिम्मेदारी आहे, असं फार काही तुम्ही चांगलं करत आहात असं कुठच्या बाबतीमध्ये किंवा चला ठीक आहे तुमचं एखादं काम होत नाही आहे, ओव्हरऑल सगळीकडेच तुमची गचंडी आहे, सगळीकडेच तुमची बॉम्ब आहे. सो ॲटलिस्ट म्हणतात ना रस्त्यासारख्या बेसिक गोष्टीसाठी तरी आपण एवढं ताणव नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया माणगाववाला या पॅचमध्ये. मित्रांनो, रस्ता चांगला आहे, सिंगल लेन आहे, पण रस्त्याची क्वालिटी चांगली आहे. आता भर पावसामध्ये रस्त्यावरती खड्डे नाही आहेत, काही नाही आहे, डांबरी रस्ता असला तरी रस्ता सुसाट आहे. आता माझी सरकारला विनंती आहे बाबांनो, ह्याला आता काँक्रिटीकरण करायला जाऊ नका. तुमचं काँक्रीटची क्वालिटी मा थर्ड क्लास आहे, जिथून कुठून तुम्ही ते काँक्रीट बनवताय किंवा विकत घेताय, त्यामुळे हा रस्ता जसा आहे असाच राहू द्या. कृपा करा आणि या रस्त्याला हात नका लावू. कंटाळा आला भाई या रोडला खरंच. तर आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. CNG आहे गाडीमध्ये बऱ्यापैकी अजून, आणि NH66 हे एक चांगलं आहे की CNG पंप नवीन नवीनही ओपन होत आहे. आता मागे मला एक महानगर माणगावच्या जस्ट आधी एक CNG पंप चालू झालेला भेटला आणि CNG फ्रिक्वेन्सी इथे चांगली आहे. सो ते एक चांगलं आहे, फक्त एक मुख्य प्रॉब्लेम म्हणजे हा रस्ता ज्या दिवशी सुसाट होईल ना मित्रांनो, 8 तासामध्ये मी खरं सांगतो 8 तासामध्ये आपण मुंबई ते गोवा हा अंतर आरामात कापू शकतो. सो आपली जर्नी कंटिन्यू. आता हा समोर फ्लायओव्हरचं काम चालू आहे, आता किती वर्ष चालू आहे वगैरे या गोष्टीत मी नाही पडत, पण या फ्लायओव्हरवरती आता या साहेबा लोकांनी जे बॅनर लावले आहेत आणि त्याच्या पुढे आता हे एक बॅनर आहे अधिवेशन अलिबाग वगैरे कांदा लसून वगैरे इतकं सगळं लिहून ठेवलंय, आणि निर्लज्जासारखे ते बॅनर त्या पिलरवरच लावले आहेत ज्याचं फ्लायओव्हरचं काम गेली कितीतरी वर्ष बंद आहे. आणि बोलतात ना सामान्य माणसाला किती म्हणजे म्हणतात ना आता मला तो शब्द नाही वापरायचा, पण किती तुम्ही लोक हे समजताय
की तुम्ही जो रस्ता तुमच्याकडनं पूर्ण होत नाहीये त्या रस्त्याच्या मध्ये तुम्ही फ्लायओव्हर साठी एक काहीतरी असं मध्ये त्याला उभं केलंय, त्याला सपोर्ट गर्डर पिलर वगैरे नाही बोलू शकत, ते काय आहे माहिती नाही, तर त्याच्यावर तुम्ही तुमचे बॅनर लावता. अरे बाबा तू म्हणजे खरंच असं नका रे वागू. म्हणजे म्हणतात ना की म्हणतात ना कोणी नाही बघितलं तरी शेवटी देव बघतो, त्यामुळे तुम्ही डोळे बंद केले असल्याने बोलतात ना तुमचे कर्म झाकले नाही जाणार आहेत, त्यामुळे थोडीशी जरा बाबा फक्त माणुसकीच्या नात्याने थोडस जरा एक बोलतात ना असं नका वागू, आणि कृपया करून बाबांनो हा रस्ता थोडा बनवा. आणि तुमच्या गाड्या या रस्त्यावरनच जातात का, मला तर हा प्रश्न कधी कधी खरंच पडतो. आणि तुमच्या गाड्यांना काय तुम्ही सस्पेन्शन कुठच्या जगातलं सस्पेन्शन तुम्ही वापरता की तुम्हाला हे रस्ते व खड्डे दिसत नाहीत. बाबांनो कृपया करून असं करू नका. आता हा काँक्रिटीकरण केलेला रस्ता आहे त्याच्यावरच सगळं हे सामान ठेवलेलं आहे, मग बाबांनो कशाला काँक्रिटीकरण केलं, ते खालचं सगळं तुटलं म्हणजे ते स्लॅब तुटले सगळे लिटरली. बघा आता खाली तुम्हाला आता एवढं दिसत नसणार, पण हे जे स्लॅब आहेत ते त्या फ्लायओव्हर वरती वापरण्यात आले होते आणि खालनं लिटरली झरले आहेत ते पाणी लागून. आता हे सगळं सगळं वेस्ट आहे बाबांनो, हे कुठेतरी थांबवा नाहीतर आपण जर्नी कंटिन्यू करूया आपली कंटिन्यू. सो मित्रांनो आता मुंबई गोवा महामार्गाच्या आपण अशा एका पॅच वरती आहोत ना जिथे हा रस्ता म्हणजे लिटरली बोलतात ना ऍट द बेस्ट ऑफ इट, म्हणजे राजापूरच्या नंतर जो रस्ता आहे आणि हा रस्ता हा द बेस्ट रस्ता आहे मित्रांनो. आणि मी माझ्या याच्या आधीच्या मुंबई गोवाच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की ह्या पट्टा जो त्यांनी बांधला L&T कंपनीने मित्रांनो त्यांना कसलाच त्रास नाही झाला, म्हणजे म्हणतात ना त्यांना सगळे गावाकडचे देव राजी झाले, सगळा प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आला, जमिनीचा काही प्रॉब्लेम नाही आला. सो हा मित्रांनो एक म्हणतात ना हेतू आपला किती स्पष्ट आहे हे या वर्ण दिसून येतं. हा इतका अप्रतिम रस्ता आहे मित्रांनो, म्हणजे या पट्ट्यामध्ये फक्त म्हणतात ना आपण रात्रीच्या वेळेसही बिंदास्त ड्राईव्ह करू शकतो, पण इथपर्यंत येईपर्यंत जो तो त्रास आहे ना तो खरंच अतोनात त्रास आहे. सो असा रस्ता मित्रांनो जर मुंबई गोवा हायवे झाला ना तर मी खरंच सांगतो म्हणजे जी मजा येणार आहे ना मुंबई गोवा हायवेला ती खरंच अप्रतिम असणार आहे. सो आता हा पोलादपूरवाला पट्टा आहे, आता इकडनं लेफ्टला पुढे आपण जायचं असेल तर आपल्याला वाई वगैरे तो सगळा भाग वगैरे भेटतो, महाबळेश्वर वगैरे आपला रायगड सगळा भाग भेटतो, आणि सरळ जो आपला रस्ता गेला हा कोकणात गेला. सो हा रस्ता खरंच इथपर्यंत जो रस्ता हा खूप मस्त आहे, म्हणजे आताचा जो हा पट्टा आहे तो. आणि L&T कंपनीला मित्रांनो माझं शतशः आभारी आहे, धन्यवाद मी बाबांनी तुम्ही या एवढ्या पट्ट्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि हा रस्ता तुम्ही म्हणत ना मस्त बनवलाय बाबांनी खरंच. तुमच्या कंपनीला उदंड आयुष्य लागो आणि तुमची कंपनी खरंच प्रगती करो आणि असेच कॉन्ट्रॅक्ट घेत राहा, आणि खरंच सुखकर जर्नी आज तुमच्यामुळे अनुभवायला भेटली. आणि सरकारला माझी विनंती आहे बाबांनो जर एखादी कंपनी चांगले काम करत असेल तर असेच कॉन्ट्रॅक्ट त्यांना द्या, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपले रस्ते लवकर तयार होतील आणि या पूर्ण भागाचा विकास आता हे आपण बघू शकतो लेफ्ट साईडला हे विकास अटकतच म्हणतात त्याला, कारण दुसरं असू शकतं, आपला विकास पूर्ववत होईल. तर माझी विनंती आहे बाबा सरकारला पुन्हा एकदा की कृपया करून या सगळ्या गोष्टीकडे जातीने लक्ष घाला. आता इलेक्शन आहेत तर इलेक्शनच्या पूर्णात जायच्या आधी थोडस लक्ष द्या, आता एवढ्या वेळेत रस्ता होत नाही आहे, पण बघू आता याच्या पुढचं जे येणारं सरकार आहे ऍटलीस्ट त्यांचं टेन्युअर संपेपर्यंत तरी मुंबई गोवा हायवे हा या लेवलचा म्हणजे आता जिथे मी आहे या लेवलचा रस्ता आपल्याला बघायला भेटो अशीच इच्छा आहे. सो आता आपण आपली जर्नी चालू करूया. आता वाजले आहेत मित्रांनो 12 वाजले आहेत, सो माझ्या जर्नीचे ऑलमोस्ट अराउंड 7 तास मी कव्हर केलेले आहेत. मी 6:30 घरातनं निघालो होतो, 5:30 तास झालेले आहेत. सो या पूर्ण रस्त्यामुळे मित्रांनो माझी जर्नीची जी स्पीड आहे ही खरंच खूप कमी झालेली आहे, म्हणजे त्याची स्पीड मला घेता नाही आली आणि पाऊस नाही आहे ते एक बरं आहे की मला आता इथपर्यंत तरी मित्रांनो कुठे पाऊस नाही भेटला. सो ॲज युज्युअल मला वाटतं पुढे आपला सेकंड पार्टमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस भेटणार आहे, कशडी पुकल्याच्या नंतर जसं लास्ट टाईम मला झालं होतं
कशेडी बोगद्यानंतर जे पावसाने जोर धरला होता तो खूपचाही जोर होता. तो आजही मला वाटत आहे की तसं कुठेतरी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. लेट्स गो. सो मित्रांनो, कोल्हापूरमध्ये आपलं दुसरं सीएनजीचं स्टॉप. गाडीमध्ये अर्ध सीएनजी होतं माझं, पण आता पुढपर्यंत आपल्याला रिस्क नको. आणि 400 रुपयाचं सीएनजी आपलं झालेलं आहे. सो आधी आता पैसे देतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सो मित्रांनो, सीएनजी भरून झालेलं आहे आणि आता बरोबर 6 तास झाले आहेत. सो म्हटलं थोडंसं एक ब्रेक घेऊ, शतपावली करू, थोडंसं 10-15 मिनिटाचं ब्रेक घेऊ. आता इथे बघू यांच्याकडनं पेट्रोल पंप सीएनजी पंप कसं टाकायचं याबद्दलची तर थोडीशी माहिती भेटली आपल्याला, त्याबद्दलची माहिती आपण करून घेऊ. तुम्हाला ती माहिती बघू, जर आज मला कव्हर करता आली तर मी ती सांगतो तुम्हाला. बाकी पेट्रोल पंप नवीन आहे मित्रांनो, जर मुंबई गोवा हायवेला आपण येत असाल सो या मार्गाने नक्की. आणि पेट्रोल पंपला रश नाही आहे, सीएनजीला पहिला असा पेट्रोल पंप भेटला की जिथे गाडीला रश नाही आहे. बाकी रेट आपला मुंबईचाच आहे 75, रेट जास्त नाही आहे. हे दादा आहेत आपले सीएनजीवाले. सो मित्रांनो, बोगद्याच्या पलीकडे आज पाऊस नाहीये. आज पावसाने विश्रांती घ्यायचं ठरवलंय मला वाटतं, कारण मागच्या वेळेला जर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर बोगदा क्रॉस करतात जो धोधो पाऊस चालू झाला होता. सो आज तसं काही चित्र दिसत नाही, आज पावसाने निवांत घेतलेला आहे. पण पाऊस बाबा पड बाबा, तुझी गरज आहे सगळ्यांना. सो आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला आणि होपफुली आता आपला जो नवीन रस्त्याचा आजचा जो आपला मार्ग आहे देवरू सागरभावाला, तोही मार्ग आपल्याला चांगला लाभो. सो लेट्स कंटिन्यू अवर जर्नी. नमस्कार मित्रांनो, तो आता टेडच्या जस्ट पुढे मी लंच ब्रेक घेतला आहे. खानावळमध्ये लास्ट टाइम मी इथेच थांबलो होतो. चव मस्त आहे, घरगुती जेवण आहे, त्रास नाही होत, त्यामुळे सोडा वगैरे प्रकार नसतो. 100 रुपयामध्ये खाली भेटते, पोटभर खायला भेटतं. तर आता मित्रांनो, थोडंसं ऊन आहे इथे, पावसाचं थेंबही नाही आहे. तर वरती तुम्हाला आता मी आसमंत दाखवतो पूर्ण, तर ढगांचं कुठेच नामोनिशान नाही, अजिबात पाऊस नाही मित्रांनो कोकणामध्ये, असं आपण बोलू शकतो यावेळेला. सो बघू आता तळ कोकणामध्ये आपल्याला पाऊस भेटतो का. सो आता आपली जर्नी आपण कंटिन्यू करूया. अजिबात पाऊस नाही आहे मित्रांनो, अजिबात. मित्रांनो, अवघ्या काही क्षणात आपलं आगमन होणार आहे चिपळूण इथे. सो चिपळूण पर्यंतचा टप्पा आपण गाठलेला आहे. .5:05 झालेले आहेत आणि आपण चिपळूणला आलेलो आहोत. सो इथेही पावसाचा थेंब नाहीये. सो हे थोडस एक बोलतात ना, असं 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 व्हायला नको होतं, थोडं पाऊस असला असता तर बरं वाटलं असतं, पण असं काही अपेक्षा होतं मला. तर मित्रांनो, आतापर्यंतची जर्नी देवाच्या कृपेने चांगलीच झाली, सुखरूप झाली. परमेश्वराची कृपा आहे आपल्यावरती, आशीर्वाद आहेत त्याचे, साईंचे, सगळ्या देवतांचे, साईबाबा आय लव्ह यू. सो आता मित्रांनो, आपण चिपळूणमध्ये आलेलो आहोत आणि चिपळूण हे वरून पाहिल्यावरती कळतं की किती मोठं एक शहर सारखं निर्माण झालेलं आहे चिपळूणचं.
आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत रत्नागिरी, आणि त्याच्या आधी आपण जाणार आहोत संगमेश्वर, आणि संगमेश्वरवरून आपण एक वेगळा मार्ग आज घेणार आहोत. तेच बडबडतोय, मला माहिती नाही. चांगले दिवस संपलेले आहेत आणि आता काही प्रमाणात वाईट दिवस हे सुरू झालेले आहेत. सो इथे आपण पाहू शकता पडलेल्या ब्रिजचे अवशेष आहेत. हा तो ब्रिज आहे जो सुरू व्हायच्या आधीच संपला, म्हणजे चालू व्हायच्या आधीच पडला. सो आपण आता आहोत चिपळूण इथे, जिथे हा ब्रिज होता किंवा आहे किंवा बनवणार होता किंवा आहे माहिती नाही, काहीतरी होतं. सो आता इथे चिपळूण शहरात आपलं स्वागत आहे, आणि आपण चिपळूण शहरात नाही जात आहोत, आपण सरळ जात आहोत. सो इथे मित्रांनो हे जे बोर्ड तुम्हाला दिसत आहेत, मागच्या वेळेलाही सांगितलं होतं, हे बघा हे बोर्ड बघा, मुंबई मेट्रोचे फळे आहेत सगळे, म्हणजे मुंबई मेट्रोचे सेकंड हँड फळे सगळे इकडे लावले आहेत. फक्त मुंबई मेट्रो इथे यायची बाकी आहे बस. म्हणजे गणपती संपल्यावरती जर तुम्ही मेट्रो मध्ये बसलात तर पुढच्या गणपतीला तुम्ही मुंबईला असणार. 1 किलोमीटरने स्टॉप घेत ती मेट्रो येणार आहे. तर आता हे पॅरिकेटिंग इथे जे आता हे मित्रांनो जे पत्र्याचे नवीन आहेत त्याच्या हिशोबाने असं दाखवायचा भास करण्यात येत आहे की बाबांनो आम्ही काम चालू करत आहोत आता ब्रिजच, अजून 3-4 वर्ष तरी लागेल हा ब्रिज बनायला असं ते सांगत आहेत. आपल्याला त्यांची भावना समजून घ्यायला पाहिजे, शेवटी तेही माणसंच आहेत, त्यांना तितकाच वेळ लागतोच ब्रिज बांधायला. पण या वेळेला बाबांनो न पडेल असा ब्रिज बांधा, कारण आम्ही या रोडवरती येत असतो आणि आमची अशी ऍडजस्ट काही इन्शुरन्स वगैरे पण नसते, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, है ना. सो आता चिपळूण नंतर आपली गती मंदावलेली आहे. सो आता या मंदावलेल्या गतीसोबत आपण आपला प्रवास चालू ठेवूया. मग मित्रांनो कसं वाटतंय, मस्त ना? असा प्रवास करत राहिला पाहिजे आयुष्यात. त्यांनी काय होत ना की आपल्याला जगाचा विकास किती नाही झालाय हेही कळतं, है ना. सो मित्रांनो आपल्याला प्रवास करत राहिला पाहिजे, है ना. म्हणजे जगाचा विकास होतोय का नाही होतोय, किती होतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि या गोष्टी मजेशीर आहेत, म्हणजे आपले राजकारणी किती मोठे आहेत आणि हे लोकही आपले सामान्य माणसं, आपण आपल्या आयुष्यात सगळेच आपण इतके गुरपटलो आहोत की आपल्या आजूबाजूला चढणाऱ्या गोष्टी आपण सहज इग्नोर करतो. होईल रे, जाऊ दे रे, चालू दे वगैरे, आपल्याकडे हे प्रकार सर्वच, त्यात मीही आलो, मी काय त्या थांबवत नाहीये. तर या सगळ्या गोष्टी आपणच कुठेतरी थांबूया रे, आता काहीतरी करूया रे असं म्हटलं पाहिजे. नाहीतर हे असे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ब्रिज चालतील. मित्रांनो मला एक प्रश्न आहे की ज्या वेळेला मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल, तर आता कसं असतं की उद्घाटनाला वगैरे कोण ना कोणतरी येत असतो. सो ज्या दिवशी हा रोड पूर्ण होईल असं ज्या दिवशी सरकार डिक्लेअर करेल, तुम्हाला काय वाटतं या रस्त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायला पाहिजे, आणि या रस्त्याच्या उद्घाटनाला अशी जगातली कुठची तरी अशी मोठी व्यक्ती बोलवली पाहिजे की जिला हा पराक्रम आपण सांगितला पाहिजे की बाबांनो कितीतरी वर्ष लागली, आता किती वर्ष लागेल सांगता नाही, पण फायनली आम्ही हा रस्ता बनवला. सो याची आता रिबिन कापा आणि हा काम संपला असं जाहीर करा. सो याच्यासाठी कोणाला बोलवलं पाहिजे आपल्या मते तरी, असे कोणतरी मोठी व्यक्ती आपण नाव सजेस्ट करा. कारण पंतप्रधान वगैरे हे फार छोटी लोक आहेत, 14-14 वर्ष काम चालून मग रिबिन काढणं हे सोबत नाही त्यांना. अशासाठी कोणतरी एकदम महाव्यक्ती आणली पाहिजे, आली पाहिजे. सो ही महाव्यक्ती कोण असावी असं आपल्याला वाटतं असं मला सांगा जरा. आता मी जरा खड्डे सांभाळतो. सो आता परत पुन्हा एकदा चांगला रस्ता चालू झालेला आहे. सो आता थोड्या वेळ संगमेश्वर पर्यंत जो काय हा एक चांगला रस्ता आहे, या रस्त्याचा आनंद घेतो मी.
In 300 meters at the roundabout, continue straight to stay on National Highway 66. आंटी बोलते चिपळूणला उतरू नको, आंटी बोलते तुला चिपळूणला काय काम नाहीये, आंटी बोलते सरळच चालत राहा, तुला सरळच जायचंय. आपण आंटीचं ऐकणार आहे, कारण शेवटी आपल्याला देवरुखवाल्या मार्गावरती आंटीचा सहारा आहे. वेल आंटी, थँक्यू. तू नसतीस तर मी सरळ रस्तो गेलो असं मला वाटत नाही. ठीक आहे, आपण जर्नी आपली कंटिन्यू ठेवूया. कंटिन्यू तुम्हाला गुहागरला जायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला इकडनं जायला पाहिजे. इकड नाही बघा, इकड नाही, इकड नाही, इकडनं इकडनं आपण गुहागरला जाऊ शकतो. इथे टीव्हीएसचं शोरूम आहे. वाव, आता माझी बडबड थोडी जास्तच झालेली आहे. मला व्हिडिओ लेंदी नाही बनवायचा असं बडबड करून. आता लोक मला घरी येऊन मारतील मिळतील. जे लोक आपला वेळ देऊन माझा व्हिडिओ बघतात ते असं काय काय बघतील, ते मारतील मला घरी येऊन. आणि मला मार नाही खायचा लोकांचा, है ना. ते आता हा व्हिडिओ थांबवतो आणि आता आपण हे डायरेक्ट भेटणार आहोत साखरप्यावाल्या रोडवरती. सो आता भेटूया साखरप्यावाल्या रोडवरती. तोपर्यंत हा थोडासा जो काही शिल्लक महामार्ग आहे तो मी अनुभवतो आणि एन्जॉय करतो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तो 600 meters आहे आता संगमेश्वर. आणि 600 meters वरती आहे हा टर्न, जिकडनं आता आपला एक नवीन मार्ग, नवीन प्रवास, नवीन वाट चालू होणार आहे कोकणात जायची. ती म्हणजे संगमेश्वर देवरुख साखरपा मार्ग, जो फायनली आपल्याला ओणीला वायर काढणार आहे. सो ओणी हा तोच रस्ता आहे मित्रांनो, जर वरणा तुम्ही कोल्हापूर वरणा जर अनुसपुरा घाट करत आलात मलकापूर वरणा, तर जिथे तुम्ही बाहेर पडता NH66 ला, सो हा रस्ता परत तिकडेच कनेक्ट करतो आपल्याला. सो आता आपण आपल्या निर्णायक वळणावरती आलेलो आहोत असं म्हणू शकतो आपण. तो इकडनं आता पूर्णतः आपण गुगल भरोशावरती देवरुख साखरपा मार्ग, आंटीनेही सांगितलं, आता इथून पूर्णपणे आपण याच आंटीच्या भरोशावरती हा प्रवास करणार आहोत. सो हे भगवंता, हे गावच्या देवतांनो, घरच्या देवतांनो, आता इथून पुढचा एक तास माझी गाडी घाटात आहे, त्यामुळे आपलं लक्ष माझ्यावरती असू दे. देवरुख साखरपा मार्ग काय माझ्या मागे इडापिडा असेल तर टळू दे. आणि आजचा हा माझा प्रवास तुझ्या आशीर्वादाने सुखाने चांगला हो. आता मित्रांनो आपण वळत आहोत एका नवीन मार्गाच्या दिशेने. आणि हा असा कसा इष्टी काय होईल तिकडे होतो ते इष्टी. Continue on Sangmeshwar Devrukh Sakharpa mark for 16 kilometers. मित्रांनो आपण एसटी डेपोच्या आत्मधला मार्ग काढला असं आपल्याला करायला नव्हतं पाहिजे. मला नाही माहिती होत मी काय करू, नाही माहिती होत मला काय करणार आहे मी. ऑफिशियली आपण आता घाट मार्गात आहोत.
नमस्कार मित्रांनो, 4:10 आहेत आणि मी आता आहे देवरूप सागरपाच्या डोंगरांच्या रांगामध्ये, म्हणजे बेसिकली मी आहे सह्याद्रीच्या कुशीत. आणि जो निसर्ग आहे ना मित्रांनो, खरंच तुम्हाला आता त्याची छोटीशी झलक दाखवतो मी. आहे ना भन्नाट, हा निसर्ग आहे मित्रांनो. आणि देवरूप साखरपा हा मार्गही रस्ताही मस्त आहे. सो आता बघू, 1-2 मिनिटाचा ब्रेक घेतलाय मी आणि पुढे अशाच चांगल्या चांगल्या व्ह्यू वरती आपण फोटो विटो करत करत मस्त आपली राईड करू, है ना. चला तर आता कंटिन्यू. सो मित्रांनो, राजापूरला आपलं नेक्स्ट पेट CNG. हे साधा आपल्या आता CNG भरत आहेत. अरे आता राजापूरला पोहोचलोय मित्रांनो, 5 वाजले आहेत. अजून 1.5 तासाची जर्नी आपली बाकी आहे. सो पाऊस अजिबात भेटला नाही आहे आतापर्यंत तरी. सो आता आपण पैसे देऊया आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. नमस्कार मित्रांनो, सो आता आपण राजापूरला भरलोय. तुम्ही आता CNG चं बघितलं तर हे आजच्या दिवसाचं माझं 3rd रिफिल. सो हे रिफिल मित्रांनो खरं तर करायची गरज नव्हती, माझी गाडी घरपर्यंत गेली असती. पण हा रिफिल मी यासाठी केलाय की जर उद्या मी फिरावं, मला म्हणजे बोलतात ना आतल्या आत फिरावं लागलं गावामध्ये किंवा त्या पट्ट्यामध्ये गावातल्या आतमध्ये, सो माझं CNG वरच भागून जाईल, मला पेट्रोलवर स्विच करायची गरज नाही पडणार. सो आता आपली माझी 2 तासाची जर्नी अजून राहिली आहे. सो आता आपण ती कव्हर करूया. आता का रस्ता मस्तच आहे, पाऊस अजिबात नाही भेटला. त्या बाबतीत मला थोडीशी निराशा झाली. पाऊस भेटला असता तर मजा आली असती, नाही तर बाईकनीच यायला भेटलं असतं. असो बळीराजाची इच्छा आहे ना. सो आता नाही बळीराजा नाही, पाऊस राजाची इच्छा. बळीराजा म्हणजे शेतकरी असतो, ठीक आहे चुकलं. सो आता मित्रांनो आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. माझा एक छोटासा टी ब्रेक घेईन, थोडी चाय प्यायची इच्छा झाली आता. सो लेट्स कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो, सो आजच्या दिवसाचा माझा लास्ट पिट स्टॉप राजापूरच्या जस्ट पुढे. आता मी चाय घेतला, मस्त फ्रेश घेतलं. थोडंसं एक ब्रेक घेणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण कंटिन्यूअस ड्राईव्ह केल्याने कधी कधी हॅल्युसिनेशन वगैरे व तो सगळा त्रास होतो. कारण आपण डेली रायडर नाही आहोत, आपण महिन्यातनं एकदा वगैरे ड्राईव्ह करणार दोन्ही असो. सो आता माझी ब्रेक झालेली आहे, आता डायरेक्ट आपलं लास्ट स्टॉप आपलं खोडावडे. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, सो मी 8 वाजता घरी पोचलो. मी सकाळी 6:30 घरातून निघालो होतो. सो आता 8 वाजता मी घरी पोचलो. मध्ये थोडंसं बाजारात सामान वगैरे घ्यायला थांबत आलो होतो, त्यामुळे थोडासा वेळ लागला. पण आज तसं ओव्हरऑल मित्रांनो माझं रनिंग टाईम हे प्रॉपर 12 तासात होतं. सो मुंबई ते गावी कोकणातली ही माझी सगळ्यातली कमी वेळेतली डिस्टन्स, म्हणजे कमी वेळेमध्ये मी कव्हर केलेला माझा आजचा हा डिस्टन्स मी म्हणू शकतो. आणि खर्चाच्या हिशोबाने मित्रांनो हा माझा बोलतात ना एक सगळ्यात कमी खर्च झालेला आणि पल्ल्याच्या हिशोबाने, म्हणजे जेवढे डिस्टन्स मी कव्हर केला त्या हिशोबाने सगळ्यात कमी खर्च झालेला माझा आजचा हा व्लॉग मी म्हणू शकतो. सो आता मित्रांनो आजची राईड किंवा आजचा ड्राईव्ह समरी करायची तर जो साखरपा देवरूखवाला रोड आहे खरंच खूप चांगला आहे. फक्त मध्ये 1-10 मिनिटाचा पॅच आहे साखरपाच्या अराउंड. तिथे मला वाटतं NH 166 करून एका हायवेचं काम चालू आहे. आता NH 166 हा नक्की कुठचा हायवे आहे हे मला माहिती नाही. तो फक्त 1-10 मिनिटाचा पॅच आहे, तिथे फक्त रस्ता खराब आहे. त्याच्यानंतर मित्रांनो रस्ता खरंच खूप सुसाट आहे. जर त्या रूटला मित्रांनो आपण येत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्पीडवरती थोडंसं कंट्रोल करा. कारण त्याच्यानंतर रस्ता खूप सुसाट आहे, त्यामुळे आपली गाडी थोडीशी म्हणतात ना आपण ओव्हर स्पीड वगैरे करतो. पण जो घाट मार्ग आहे देवरूखवाला स्पेशली, जो नंतर ओणीला कनेक्ट करतो NH 66 ला, सो देवरूखपासून तो NH 66 वाला हा जो घाट आहे ह्याला खूप बेकार वळण मित्रांनो. एकेका पॉईंटला लिटरली हेअरपिन वगैरे सगळे बेंड आहेत. सो इथे बाईक असेल कार असेल तुम्ही कुठल्याही वाहनांनी येत आहे तर ओव्हर स्पीड करू नका.
आणि दुसरं मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की रात्रीचा प्रवास, आता गणपती बाप्पा येतील, बरेचसे फॅमिली रात्रीचा प्रवास प्लॅन करतात. सो मी सांगेन मित्रांनो, NH-66 ही आत्ताही रात्रीचा प्रवास करायला सेफ नाही आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की मित्रांनो, इथे लेन चेंज होत असतात. म्हणजे कधीतरी एका साईडची अख्खी जी ट्रॅफिक असते ती दुसऱ्या लेनमध्ये डायव्हर्ट केलेली असते. आणि हे असं म्हणजे म्हणतात ना, साईनबोर्ड जरी असले तरी समोरून येणारे वाहन वगैरे हे पटकन थोडंसं जजमेंट घ्यायला थोडंसं वेळ लागतो. आणि एक दुसरा प्रॉब्लेम असा आहे की रस्त्याच्या मध्येच, म्हणजे काँक्रीटचा रस्ता असेल, मध्येच सडनली परत म्हणतात ना खराब पॅच असेल. सो हा सगळा जजमेंट रात्री तुम्हाला हेडलाईटवरती तुम्ही हा सगळा जजमेंट करणं, तर हे थोडंसं एक जर आपल्यासमोर फॅमिली असेल, लहान बाळ वगैरे असेल, तर मित्रांनो हे थोडंसं रिस्की होऊन जाईल. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला असं होईल की तुम्हाला एमर्जन्सी ब्रेक वगैरे थोडंसं बोलतात नाही प्रेशर ब्रेक वगैरे मारावे लागणार, तो हे थोडंसं आपल्याला रिस्की होऊन जाईल. सो रात्रीच्या वेळेस मित्रांनो, आपण मुंबई गोवा हायवे हा खरंच टाळला पाहिजे गणपतीला जर तुम्ही कोकणात येत असाल तर. मी आताच सांगेन, तुम्ही दिवसाचा प्रवास करा, दिवसाचा प्रवास करा, दिवसाचा प्रवास करायला काहीच प्रॉब्लेम नाही, रस्ता चांगला आहे. तुम्ही येताना पाली निजामपूर करून मार्गे या, पण निजामपूरच्या नंतर कोलाडच्या नंतरचाही थोडा पार्ट आहे पोलादपूरपर्यंतचा, जिकडनं L&T पॅच चालू होतो तिथपर्यंतचा पॅच थोडासा खराबच आहे, तिथे खरंच वैताग येतो. पण एकदा पोलादपूरवाला पॅच चालू झाला की त्याच्यानंतर संगमेश्वरला आता आपण देवरुखला वळतो, आणि देवरुखवाला रस्ता मी आजूबाजू सांगितला खरंच खूप चांगला आहे. सो दिवसाचा प्रवास करा मित्रांनो, NH-66 हा रात्रीसाठी खरंच सेफ नाही आहे. जर तुम्हाला रात्रीचा प्रवास करायचा असेल तर मी आताच सांगेन की NH-48 जो आपला कोल्हापूर हायवे आहे तो प्रिफेअर करा. कारण त्या हायवेला रात्रीला आपल्याला हॉटेल्स असतील किंवा एमर्जन्सी सर्व्हिसेस, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याकडे म्हणतात ना एक बॅकअप ऑप्शन किंवा सेफ्टी ऑप्शन, त्या रूटला आपल्याला बऱ्यापैकी बघायला भेटतो. NH-66 ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कुठेतरी एक प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात जर आपण रायडर असाल, बाईक असाल. तरीही मी सांगेन रात्रीचा प्रवास NH-66 मित्रांनो खरंच आत्ता तरी या वर्षामध्ये टाळा. आणि गणपती बाप्पासाठी जर आपण येत असाल तर सुखरूप या, हीच आपल्या सगळ्यांकडे माझी एक बोलतात ना कळकळीची रिक्वेस्ट आहे. सो आजचा माझा हा व्लॉग मित्रांनो, खरंच आजचा हा व्लॉगचा एक वेगळेपणा असा होता की मी जेवढं डिस्टन्स कमी कवर केला त्या हिशोबाने जो माझा खर्च झाला, हा खर्च खरंच खूप कमी झाला. सो आता याच्यानंतर तुम्हाला खर्चाची माझी ॲज युजल जी खर्चाची पाठी आहे, तिथे तुम्हाला खर्चाची थोडीशी माहिती बघायला भेटेल. आणि आता उद्या जो माझा ब्लॉग आहे तो श्रावणी सोमवार, कोकणातील श्रावणी सोमवार हा ब्लॉग आपण अनुभवणार आहोत. आणि एक मंदिर मी जाणार आहे. सो आता ते दुसरं मंदिर कुठचं आहे, मला मंगेशीला जायचं आहे गोव्याला, तर बघू कुणकेश्वर इकडनं 100 किलोमीटर पडतं, तेवढी जर्नी मला एका दिवसामध्ये शक्य नाही होणार. सो अजून एक कुठचं तरी कंटेंट येणार आहे. सो तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. परत गणपती बाप्पा कोकणामध्ये आता काय काय तयारी चालू आहेत, काही मूर्तीकारांना आपल्याला भेटता आलं, तर ते सगळे कंटेंट आपण चॅनलवरती आलं काढणार आहोत. सो आतापर्यंत मित्रांनो आपण चॅनलशी कनेक्ट केलं, जे काही मला प्रेम देत आहात, जे काही आपलं सपोर्ट देत आहात, त्याच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आता वळूया खर्चाच्या पाठीकडे, लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या खर्चाच्या पाठी इथे. सो आजचा जो आपला मार्ग होता तो मुंबई ते कोकण, हा अंतर आपण कव्हर केला आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवरुख साखरपा मार्ग कव्हर केला आहे. सो मित्रांनो, इथे मी आपल्याला एक सांगू इच्छितो की देवरुख साखरपा मित्रांनो, ह्याचा डिटेल व्हिडिओ, म्हणजे तो प्रॉपर रस्ता कसा आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ मित्रांनो, आता मी ह्याच्या पुढच्या एक ब्लॉगमध्ये येणार आहे. तो प्रॉपर तो एक 20 मिनिटाचा प्रॉपर फुल डिटेल कव्हरेज असणार आहे. सो चॅनलशी कनेक्टेड राहा त्या व्हिडिओसाठी, लवकरच आपण तो व्हिडिओ चॅनलवरती आणणार आहोत. सो आता वळूया खर्चाच्या पाठीकडे. सो मित्रांनो, या ब्लॉगमध्ये जसं मी सांगितलं, या ब्लॉगचं जो माझा वैशिष्ट्य होतं तो असं होतं की इथे मला खर्च, म्हणजे जेवढं डिस्टन्स मी कव्हर केलं त्याच्याप्रमाणे मित्रांनो जो खर्च मला झाला, हा खर्च खरंच खूप कमी झाला. सो या मार्गामध्ये प्रामुख्याने मी NH-66 वापर केला. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरा, म्हणजे म्हणतात ना आपण मेन, आपण दुसऱ्या कुठच्या हायवेला नाही होतो. मुंबईवरनं जेव्हा मी सुटलो त्यावेळेला विक्रोळीवरनं आपण NH-66 फळस बे फाट्याला आपण कनेक्ट केला, त्याच्यानंतर आपण पूर्ण वेळ NH-66 होतो. सो मित्रांनो, या जर्नीला माझा पेट्रोल पकडून टोटल खर्च मित्रांनो 1724 रुपये फक्त झाला. मी जेव्हा घरातनं निघालो होतो तेव्हाही माझ्या गाडीमध्ये CNG होतं, आणि जेव्हा मी गावी पोहोचलो तेव्हाही मित्रांनो माझ्या गाडीमध्ये CNG होतं. तर ते वरचं स्पेअर जर मी CNG काढलं तर मूर ह्या प्रवासामध्ये CNG व खाण्यापिण्याचा व टोटल माझा खर्च हा झाला 1724 रुपये मित्रांनो. 90 रुपये फक्त टोल आहे, म्हणजे वाशी असेल किंवा ऐरोली असेल, हे सगळे टोल क्रॉस केल्यावरती मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला कुठेच टोल नाही येतो. ही एक मस्त गोष्ट होती. टोलच्या मामलेमध्ये थोडेसे पैसे वाचतात. पण मित्रांनो, मी इथे आपल्याला तेच सांगेन की थोडंसं टोल घ्या बाबांनो, अति नका करू, थोडंसं टोल घ्या. पण मुंबई गोवा हा रस्ता खरंच गरज आहे मित्रांनो, कोकणवासियांसाठी, गोव्यांसाठी आणि पूर्ण कोकण पट्ट्याच्या एकंदरीत विकासासाठी हा रस्ता खरंच खूप गरजेचा आहे.
सो आजचा हा ब्लॉग मित्रांनो आपण इथेच संपवतो. हा माझा खरंच एक बोलतात ना अनोखा एक्सपिरियन्स होता. मी सोलो राईड केली होती, सोलो ड्राईव्ह केली होती मुंबई ते कोकण कारने, आणि हा इतका कमी खर्च आहे. तर तुम्हाला कसं वाटलं 1700 रुपयामध्ये आपण CNG गाडी सिंगल आपण घेऊन जाऊ शकतो. तर आपल्या सोबत जर कोण असेल तर CNGचा काही एवढा काही फरक नाही पडणार. मला वाटतं एक 100-200 फरक पडेल, कारण गाडीमध्ये वजन थोडंसं वाढतं. मुख्य खर्च आपल्यासोबत जर कोण असेल तर तो खर्च वाढतो आपल्या खाण्यापिण्याचा. सो एकंदरीत 2500 रुपयामध्ये मित्रांनो दोन लोक आपण हसत खेळत जर बोलतात ना इथून कॉस्ट कटिंग वगैरे करून गेलो तरीही आपण गावी जाऊ शकतो. सो धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. असं चॅनलला प्रेम सपोर्ट करत राहा, आणि गणपतीच्या काळामध्ये मित्रांनो आपण मस्त मस्त कंटेंट चॅनलवरती आणणार आहोत. पुन्हा एकदा चॅनलशी आणि व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.